नमस्कार. मितिग्रुप प्रस्तुत विवेक गाथा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विवेक गाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेक पंडित यांचं संपूर्ण एक आयुष्य आपल्या डोळ्यासमोरून उलगडते. पण हे उलगडत असताना त्या त्या वेळच्या सामाजिक घटना, सामाजिक संदर्भ हे सगळे आपल्या समोर येत आहेत. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तत्कालीन काळाचा एक आलेख आपल्या डोळ्यासमोरून नक्कीच जातोय. त्यामुळे हाच पुढचा प्रवास, पुढचा टप्पा उलगडण्यासाठी पुन्हा एकदा निमंत्रित करूया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तसंच राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांना. भाऊ नमस्कार. 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 खर तर आपल्या प्रत्येक भागामधनं तुम्ही जी माहिती सांगताय, मी आत्ता म्हटलं तसं की त्या त्या वेळेचे तत्कालीन संदर्भ इतके आमच्या डोळ्यासमोरून येत आहेत. आणि मग जसं विधायक संसदची निर्मिती हा विषय मागच्या भागामध्ये आपण घेतला, आणि मग बालवाड्या कशा सुरू झाल्या, दवाखाने कसे सुरू झाले, हा सगळा विषय आपण या माध्यमातून ऐकला. पण या सगळ्या बरोबर सामाजिक आणि आर्थिक स्तर देखील तितकाच उंचावला गेला, आणि ज्या आदिवासींसाठी, ज्या अशा वर्गासाठी तुम्ही काम केलं, त्यांचा स्तर निश्चित यामुळे उंचावला गेला. एकतर या माध्यमातून लोकांचं उत्पन्न किंवा उत्पन्नाचं साधन वाढावं किंवा त्यांना ते मिळावं यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न केले गेले. म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्ही शेळ्या पालन केलं, गायी पाळल्या, डुकर सुद्धा पाळली, तर हा सगळा विषय कसा सुरू झाला आणि त्यातून उत्पन्नाचं साधन कसं मिळालं? अगदी सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला एक आमचा समज असा होता, मी आता म्हणेन त्याला भ्रामक समज होता तो, बर की लोकांचं उत्पन्न वाढलं, लोकांच्या उत्पन्नाची साधनं वाढली तर लोकांची मजुरी बेरोजगारी कमी होईल आणि पर्यायी साधनं निर्माण करून देणं हे आपलं आवश्यक आहे, ज्याला नंतर सस्टेनेबल लाईव्हलीहूड असा शब्द नंतरच्या काळामध्ये आला. तेव्हा असं आपण कायमस्वरूपी साधन त्यांना निर्माण करून दिलं पाहिजे, आता समज सुरुवातीला झाला आणि त्याशिवाय काही होणार नाही असं आम्हाला सुरुवातीला वाटत होतं. त्यामुळे अगदी सुरुवातीला ज्या वेळेला वेठबिगार समोर आले, वेठबिगारांची मुक्ती झाली, त्यानंतर यांचं उत्पन्नाचं साधन आता काय करायचं म्हणून आमच्याकडे डॉक्टर तामाणे हे सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे यायचे. त्यांनी आम्हाला असं सुचवलं की नारायणगावला श्रीकांत सबनीस हे एक गृहस्थ व्रतस्थ गृहस्थ राहतात आणि त्यांनी शेळ्या ज्या आपल्याकडे गावठी शेळ्या आहेत ज्या शेळ्या जवळपास दूध देत नाही, आणि आपल्याला कल्पना आहे की गांधीजींनी शेळ्यांचं दूध हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं, लहान मुलांसाठी चांगलं याचा खूप मोठा प्रसार केला होता, प्रचार केला होता, आणि त्यासाठी गांधीजी स्वतः शेळी घेऊन सर्वकडे फिरायचे. तेव्हा शेळी बरोबरचं चित्र सुद्धा गांधीजींचं आपण पाहिलं असेल. तेव्हा या ठिकाणी ज्या शेळ्या आहेत, ज्या गावठी शेळ्या आपण म्हणू, या शेळ्यांना काही दूध नव्हतं, म्हणजे त्यांच्या पिल्लांकडे एवढं दूध त्यांचं यायचं. तेव्हा नारायणगावला सानेन जातीच्या काही शेळ्या त्यांनी तयार केल्या, म्हणजे ऑस्ट्रेलियामधून हे सानेन ब्रीड मागवत आणि सानेन जातीचा नर हा आपल्या इथल्या शेळ्यांशी संकरित केल्यानंतर जी पैदास होईल ती पैदास 4 लिटर पर्यंत दूध देऊ शकेल, म्हणजे आपल्याकडे गाय जी आहे गावठी गाय ती सुद्धा 2 लिटरच्या पुढे एका वेळेला 1 लिटर 2 लिटरच्या पुढे जात नाही, तर या ठिकाणी शेळीच 4 लिटर पर्यंत दूध देऊ शकेल असा प्रयोग नारायणगावला त्यांनी करून दाखवला होता, पुण्याजवळच्या नारायणगावला. आणि त्यामुळे डॉक्टर तामाणेंचं असं मत पडलं की आपण सुद्धा, आपल्याकडे शेळ्या मोठ्या प्रमाणात आहेत, आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या सांभाळतात, त्यामुळे जर हे केलं तर आपल्या मुलांना दूध मिळेल आणि ते दूध जर आपल्या मुलांना मिळालं तर आपल्या मुलांची प्रकृती देखील चांगली होईल, शिवाय त्या दुधावर ते प्रक्रिया करून अनेक प्रकारचं प्रक्रिया दूध प्रक्रिया केलेलं आपल्याला बाजारात आणता येईल. तेव्हा खूप मोठा विचार आम्ही या संदर्भामध्ये त्या संदर्भात सुरुवातीच्या काळामध्ये केला, आणि म्हणून नारायणगावला त्यांनी जे नाव ठेवलं ते गरिबाची गाय असं त्यांनी त्याला योग्य नामाभिमान केलं होतं. शेळी गरिबाची गाय आहे, कारण शेळीची किंमत आईच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी असते. मला आठवतं त्यावेळेला 500 रुपये शेळीची किंमत होती,
आता ती 4000 पुढे आहे, त्याला 400 रुपयाला एक शेळी मिळायची. त्यावेळेला जर हे आपण आपल्याकडे केलं तर याचा निश्चित चांगला उपयोग होईल. या दृष्टिकोनातून माझी पत्नी विद्युलता, मी आणि आमची 1 वर्षाची मुलगी होती स्नेहा, आणि तिला घेऊन आम्ही स्वप्नाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी नारायणगावला गेलो. नारायणगावला त्यांचा फार्म पाहिला, शेळ्यांचा जो त्यांनी उद्योग उभा केला होता तो पाहिला. आम्ही खूप प्रभावित झालो, कारण त्यांच्याकडे असणारे बोकड जे होते ते इतके सुरेख बोकड होते की म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांचं दिसणं इतकं सुंदर होत की आम्ही त्या मोहामध्ये पडलो. स्वतः 8 दिवस त्या ठिकाणी शेळ्यांना खायला कसं घालायचं, अच्छा, त्यानंतर कोणता पाला द्यायचा, लुसण गवत कसं द्यायचं, त्यांना कोणतं खाद्य द्यायचं, त्यांचे आजार कोणते, त्यांचा संकरित त्यांचा पैदास कशी करायची, या सर्वांचा आम्ही अनुभव घेतला त्या ठिकाणी 8 दिवस स्वतः राहून. त्यांनी स्वतः काम केलं शेतामध्ये त्यांच्या फार्म, आणि त्यानंतर आम्ही आमच्याकडे त्यांच्या मागे लागून एक चांगला दर्जाचा असा सानेन नर, ऑस्ट्रेलियन सानेन नर आमच्याकडे घेऊन आलो. मला आठवतं की तो घेऊन येताना आधी वाकड झाले असं परत परत नको सेटल एकदाच कर सॉरी. तर त्यावेळेला तो आम्ही आणायचा कसा, तर नारायणगावहून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलांचे ट्रक आपल्याकडे येतात. त्या फुलांच्या आणि भाजीच्या ट्रकवरती आम्ही स्वतः बसलो, मी सुद्धा विद्युलता सुद्धा आमच्या मुलीला घेऊन बसलो. आणि या सानेन नराला, छोटा होता तो, 4 महिन्याचा होता, त्यामुळे त्याला आम्ही एखाद्या लहान मुलासारखं तिथून प्रवास करून आणलं. आणि मग त्यानंतर तीर्थराज नावाचा आमचा एक मित्र होता जो आणीबाणीच्या कालखंडामध्ये आमच्या सोबत होता आणि सेवादलात आमच्या सोबत होता, तो जॉर्ज फर्नांडिसचा चाहता होता. आणि टॅक्सी मेन्स युनियन जी होती जॉर्ज फर्नांडिस यांची, त्याचा लीडर देखील होता, तेव्हा त्याची अँबेसेडर टॅक्सी होती. तेव्हा ती आम्ही दादरला त्याची मागवली आणि मग त्याला आम्ही अगदी षोडशोपचार वगैरे पूजा वगैरे करून असं त्याला आमच्या घरामध्ये घेतलं. त्यावेळी तो दिसायला इतका सुंदर होता, त्याला छानशी छानशी दाढी होती, त्यानंतर त्याची भली मोठी शिंग अशी दोन्ही बाजूला फाकलेली अशी छान शिंग होती. ती शिंग देखील अशी ग्रे कलर ग्रे आणि शायनिंग होती, ग्रे कलरची शायनिंगची, आणि फार सुरेख दिसायचा तो, आणि पांढरा शुभ्र होता. आपण वडिलांवरून सुद्धा कळू शकेल किती छान तो दिसत असावा. आम्ही प्रेमाने लहान त्याचं नाव राजा ठेवलं आणि लहान मुलाला सांभाळतात त्या पद्धतीने आम्ही त्याला सांभाळलो. आमच्या घराच्या लागूनच आदिवासींच्या घरामध्येच गोठा असतो, त्या पद्धतीने आमचं जे घर होतं छोटस त्या घराला लागूनच गोठा बनवला, त्या ठिकाणी त्याला ठेवलं. त्याने काही शेळ्या देखील आम्ही त्याच्याकरता अगदी औषध विकत घेतलं आणि गरिबाची काय आता आपल्याकडे निर्माण होईल या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. हा चांगला 7-8 महिन्याचा वयात आला, शेळ्या देखील चांगल्या झाल्या आणि आम्ही पाहतो की आता यांचा संकर होईल आणि त्यानंतर आपल्याकडे पैदास तयार होईल. परंतु हा त्या संकराला काही तयारच होईना. तर आम्ही मग त्याला फोन करून विचारलं आणि आम्हाला निर्णय औषधं सांगितली काय करायचं, ते सगळे प्रयोग आम्ही केले, पण हा काही आमचा प्रयोग सुरुवातीच त्याची होईल असं दिसलं, संकरच होत नव्हता. मग आम्ही पुन्हा नारायणगावला गेलो आणि त्या काका श्रीकांत सबनीसांना सांगितलं की बाबा हा आता काही कामाचाच नाही, हा काय करायचं, आम्ही याला लहान मुलासारखं सांभाळलेलं आहे पण याचं करायचं काय. तर ते हसले, ते म्हणाले मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगत होतो की कमी दर्जाचा घेऊन जा, म्हणजे 75-62% असा घेऊन जा की त्यामुळे, कारण जर आपल्याकडली गावठी शेळी असेल आणि आमचा 100% सानेन नर आहे तर त्याची पैदाशी येते ती 50% येते. त्यानंतर 50% शेळी आणि 100% नर यांची पैदास त्याप्रमाणे 75% जाते, याप्रमाणे टक्केवारी पैदाशीमध्ये वाढत जाते. तर 62% म्हणजे 75% नर सानेन जातीचा आणि गावठी शेळी असं जर घेतलं तर 62% जातं. त्यामुळे तसा एक नर मग आम्ही राणी रंगाचा हा दुसरा नर आम्ही तिथून आणला, पुन्हा विकत घेतला, पुन्हा आणला. आणि ज्यावेळेला त्याला आम्ही त्या शेळ्यांच्या मध्ये सोडलं तिथे, कारण शेळ्यांना सुद्धा चारा वगैरे आम्ही आणून देत होतो, त्यांना बाहेर चरायला सोडत नव्हतो,
कारण बाहेर चरायला सोडल्यानंतर जी संकरित पैदास व्हायला पाहिजे ती होणार नाही, कारण त्या ठिकाणी गावठी बोकड देखील असतात. बरोबर. त्या सुरक्षित सुरक्षित अशा जागी त्यांना ठेवून मग आम्ही एक व्यक्ती ठेवून त्या ठिकाणी झाड पाला जायचा निर्णय पाला. त्यानंतर खाद्य चुनी असेल भुशी असेल त्याला जे जे काही लागतं ते खाद्य आम्ही त्यांना घालत होतो. हा दुसरा नर ज्या वेळेला आम्ही आणला त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये लोक आमच्याकडे यायलाच तयार नव्हते त्यांच्या शेळ्या घेऊन. याच कारण त्याला त्याच्या गालाच्या जवळ असे दोन लंबकासारखे असे मांसाचे प्रकार असतात. त्याला 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 एक विशिष्ट नाव आहे काय रे पण ते लोक लोक आणत नाही त्यांना. कारण लोकांचं म्हणणं असं की आमच्याकडे सुद्धा अशी तयार होतील आणि ती जर तयार झाली तर बळी द्यायला असे चालत नाही आणि ते आणत नव्हते. मग ते आम्ही लोकांना कन्व्हिन्स करायला लागलं की बाबा बळी द्यायला नाही चालले तरी आपल्याला बळ्यांसाठी तयार करायचं नाही आपल्याला दुधासाठी तयार करायचं आहे. या दृष्टीने आम्ही तयार करत होतो आणि नंतर मग जर लोकांनी शेळ्या आणायला सुरुवात केल्यानंतर यांनी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली तर दुसरा नर आला होता त्याला. मी गंमत सांगतो तुम्हाला की जसं दुसऱ्या नराने सर्व्हिस द्यायला सुरुवात केली तसा आधीचा तसा हा जागा झाला. त्यांनी देखील सर्व्हिसिंग सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्हाला असं वाटायला लागलं की आमचं हे यशस्वी होईल यशस्वी होईल. झालं असं की बाकी सर्व आम्ही केलं पण आपल्याकडे पाऊस खूप असतो आणि नारळा वगैरे कोरडा हवामान आहे त्या ठिकाणी आपल्या एवढी अतिवृष्टी नसते आणि शेळ्यांना अतिवृष्टीचा प्रदेश चालत नाही या विशेषतः अशा संकरित नराला. मग त्यामुळे त्याला सुरुवातीला सर्दी झाली निमोनिया झाला. अरे बापरे. तो काय करता करता आम्हाला वेळ गेला त्यानंतर मग त्याला पॅरालिसिस झाला. ऐक हा या जो सानेन जातीचा आम्ही नर आणला होता राजा म्हणून ज्याचं नाव होतं त्याला पॅरालिसिस झाला त्यामुळे तो कामातूनच पूर्णपणे गेला. त्यानंतर दुसऱ्या नराला सुद्धा तसाच पॅरालिसिस झाला. आमचं सगळं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न शेळ्यांचं या ठिकाणीच विरलं. गरिबाची काय आमची पुढे गेली नाही आणि मग निराश अवस्थेमध्ये त्या ज्या काही शेळ्या होत्या त्या शेळ्या आणि मग ते मरेपर्यंत त्यांना जगवणं असं काम आम्हाला अशी सेवा त्यांची करावी लागली. पण आम्ही एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीची सेवा करावी कुटुंबातल्या व्यक्तीला आपण आधार द्यावा त्या पद्धतीने आम्ही त्याची लालन पालन पोषण सगळं करत होतो. पण दुर्दैवाने हे असे फेरे आडवे आले आणि आम्हाला त्यामध्ये काही गरिबाची काय पुढे पुढे गेली नाही. बरोबर. त्यामुळे पण मग खरी गाय आणावी दुसरी गाय आणावी असं वाटलं का गरिबाची गाय नाही. नाही मग गायीना फार उशीर झाला त्यानंतर. मी तुम्हाला सांगितलं ही 83 ची गोष्ट आहे. बर 1983 ला म्हणतात त्या 83 सालामध्येच आपल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला निधी देतो पण आम्ही काय कायमचा निधी तुम्हाला देऊ शकणार नाही कामाला तर आम्ही तुम्हाला निधी देतो या निधीमधून तुम्ही तुमच्या उत्पन्नाची साधनं उभी करा. आणि स्वाभाविकपणे आम्हाला असं वाटत होतं की लोकांच्याकडे उत्पन्नाची साधनं पाहिजेत. नंतर आम्हाला कळलं की उत्पन्नाच्या साधनांचा दारिद्र्याचा फारसा जवळचा संबंध आहे असं नाही. संघटित शेती करणं आणि कलेक्टिव्ह बार्गेनिंग हे सुद्धा उत्पन्न वाढीचं मजुरांच्या सर्वात चांगलं साधन आहे आणि ते 100% आमकास मिळणारं साधन आहे आणि म्हणून नंतर आम्ही कलेक्टिव्ह बार्गेनिंगवर युनियनायझिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. पण दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे काही महिला या टोपल्या छान मिळायच्या टोपल्या त्यांचा सूप असे बांबूचे पट्ट्या काढून त्याच्या टोपल्या विणायचं वगैरे काम त्या महिला खूप छान करायच्या. त्यामुळे मग आम्ही त्यांची सहकारी संस्था काढावी विधायक संसद मार्फत प्रयत्न केला आणि त्यासाठी मी स्वतः आणखी एका व्यक्तीला घेऊन ज्यांना माहितीदार होते बांबू मधले त्यांना घेऊन माणगाव जवळच्या कोलाडला गेलो आणि त्या कोलाडला चांगल्या पद्धतीचे बांबू मिळतात असं आम्हाला कळलं म्हणून त्या कोलाडहून बांबू आम्ही भरले आम्ही बघितले आणि तेच आम्ही त्यांना भरायला सांगितले. कारण यासाठी लागणारा बांबू वेगळा असतो आणि एक जाडा बांबू असतो तो जाडा बांबू वेगळा असतो. आम्ही त्या ठिकाणी निवडून दिलं लोकांना म्हणले हे या पद्धतीचे बांबू आम्हाला पाठवा. आम्ही ऍडव्हान्स देखील दिला. आम्ही जेव्हा इथे परत आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांनी आम्हाला आम्ही दाखवला बांबू वेगळा आणि त्यांनी भरला तो बांबू वेगळा तो जाड बांबू होता. त्या जाड बांबूचं काही या ठिकाणी त्या टोपल्या वगैरे बनणं शक्य नव्हतं. त्यामुळे पहिला आमचा बांबू आणण्याचा उद्देश पहिल्यांदा पहिल्या फेरीलाच थोडासा अयशस्वी झाला पण आम्ही त्यावेळेला जिद्द सोडली नाही. आम्ही पुन्हा गेलो ज्यांनी आम्हाला हा फसवून बांबू दिले होते त्यांना आम्ही सांगायला गेल्यानंतर
आम्ही मार खा करता तिथून वाचलो. आम्हाला म्हणजे आम्ही फसवले गेलो, परंतु तरी सुद्धा आमच्यावर ते लोक उलटले. आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या आणखी चांगल्या विश्वस्त लोकांकडून ते बांबू खरेदी करून ते बांबूचा उद्योग त्या महिलांना बांबू देणं सहकारी पद्धतीने बांबूचं वाटप त्यांनी खायचं. पैसे आले की पुन्हा बांबू आणायचे, असं करून बरेच काळ चालू राहिलं. बरं, नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्हाला मला आठवतं 80,000 रुपये द्यायला एकाने देऊ केले, आणि त्या 80,000 रुपये देऊन आम्ही आमचं स्वतःच उत्पन्नाचं साधन तयार करावं संस्थेने. ओके ओके. आणि मग तो विचार करता करता आमच्या डोक्यात आलं की बोरिवलीला आता ती कंपनी बंद आहे, 5 वर्ष झाली ती कंपनी बंद झाली. मॅफको कंपनी होती, मॅफको मॅफको, हा बरोबर मॅफको. आणि त्या मॅफको कंपनीच्या पीक फार्म्स होते, मोठे डुकरांचे मोठे मोठे फार्म्स होते. आणि त्या ठिकाणी दोन जाती, एक लँड्रेस आणि एक यॉर्कशायर. लँड्रेस आणि यॉर्कशायर या दोन जाती 200-200 किलोचं वजनाचं एक डुक्कर व्हायचं. बापरे. आणि ज्या आदिवासी डुक्कर खातात, शिवाय आमच्याकडे कॅथलिक भाग आहे वसईला, ते मोठ्या प्रमाणात डुक्कर खाणारे आहेत. त्यामुळे आम्ही डुकरांचा जर कार्यक्रम केला तर डुक्कर कार्यक्रमात आपल्याला 4 पैसे मिळू शकतील. यामुळे मग आम्ही मॅको मध्ये गेलो. त्या ठिकाणी डॉक्टर गद्रे, मला आठवतं डॉक्टर गद्रे होते, आणि ते आम्हाला पाहिल्यावर खुश झाले, कारण वर्तमानपत्रातून त्यावेळेला पेटबिगारच्या मुक्ती बाबत वगैरे येत होत. बरोबर. त्यामुळे त्यांनी तुमचं नाव ऐकलेलं असणार. नाव वाचलं होतं, त्यावेळेला ऐकायचा काळ फार नव्हता. बरोबर. नाव वाचलं होतं त्यांनी. आणि मग त्यांनी आम्हाला खुशीने सांगितलं की आता मॅपको कंपनी बंद होते, अरे या डुकराचं मी सांभाळच बंद करतो. तेव्हा माझ्याकडे शेवटची 20 पिल्ले, ती 2 महिन्याची 20 पिल्ल होती. 1 पिल्लू 20 किलो वजनाचं होतं. बर. आणि त्यावर 20 रुपये किलो याप्रमाणे ते पिल्लू त्यांनी आम्हाला ती 20 पिल्ल दिली. आणि ती 20 पिल्ल घेऊन तिथे आम्ही डुकर सांभाळायची कशी, डुकरांना खायला कसं घालायचं, डुकरांच्या त्यांना ठेवलं कुठे? नंतर आमच्या जिथे आमचं केंद्र होतं त्या केंद्रात शेड बांधली. बर. शेड. बर. शेड बांधली आणि त्या शेड मध्ये, कारण ते एक एक डुक्कर मोठं होणार, दोन डुकर ठेवता येत नाही, त्यासाठी प्रथमच कंपार्टमेंट केले. आणि कंपार्टमेंट मध्ये एक एक डुक्कर आम्ही ठेवलं. आणि मग त्याला कोंडा, आपला भाताचा जो कोंडा असतो तो कोंडा तो खाऊ घाल. त्यानंतर अर्धा वसईचा किल्ला, या ठिकाणी सुक्या मासल्यांची अशी पावडर शिल्लक असते, त्याला इथे कुट्टा म्हणतात, माशाचा कुट्टा. तर तो खत म्हणून वापरला जातो किंवा जनावरांना खाद्य म्हणून वापरला जातो. त्यामुळे तो आणायचा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मिनरल्स टाकायचे, आणि त्या कोंडा माशाचं हे खाद्य आणि मीठ आणि मिनरल्स एवढं टाकून त्यांचं खाद्य तयार करायचं. ते खाद्य त्या डुकरांना खायला द्यायचं. आणि डुकरांचे दात त्यांचे तेवढं एकच हत्यार त्यांच्याकडे असतं, कारण डुकरं बाकी काही स्वतःचा डिफेन्स करू शकत नाही, पण त्यांचे दात खूप मजबूत असतात. आणि मोठे झाल्यानंतर ते एकमेकाला खातील, एकमेकाला चावतील, जखमा करतील, म्हणून मग त्यांचे दात मला घासायला लागायचे. बर. तिथे दाताची धार कमी करायला लागायची. तर ते कमी करायचं असेल, ते कमी करणं, ते आपापसामध्ये मारामाऱ्या केल्या, कुठे जाऊन आदळले तर जमा करायचे. आणि डुकरांना आपण पाहिलं असेल तर डुकरांना एका अँगलच्या पलीकडे वळता येत नाही, जास्तीत जास्त 45 अँगल मध्येच या पद्धतीने हालचाल करू शकतात, मार्ग पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे इतर जनावर जशी स्वतःला चाटतात आणि स्वतःला बरं करतात, तशी काही कला डुकरांकडे नाही. त्यामुळे त्यांना जर जखमा झाल्या आणि याला मांस जास्त असल्यामुळे, हाड कमी मांस जास्त, त्यामुळे जखमा झाल्या तर जखमांच्या मध्ये लगेच किडे पडायचे. अरे बापरे. तेच बकऱ्या, ते बकऱ्यांच्या मध्ये स्वतः व्हायचं. मग किडे निलगिरी टाकायची, निलगिरी त्यामध्ये टाकायची किंवा टाकून टाकायचं. आणि मग एक किडा बाहेर काढायचा फोरसेप्स, आणि मग त्याच्यामध्ये औषध भरून ते बरं करायचं. असं त्याच्या ड्रेसिंग करणं म्हणजे सुरुवातीला माणसांच्यावर केलं, नंतर शेळ्यांच्यावर केलं, नंतर डुकरांना ड्रेसिंग करणं हे सुद्धा केलं. तुम्हाला सांगतो की त्याला एक डुकरीण जी असायची ती एक डुकरीण 20-20 पिल्ल द्यायची. अरे बापरे. अच्छा. आणि म्हणजे पैदास भरपूर असायची.
पैदास भरपूर असते आणि फक्त त्याला सांभाळते, डिलिव्हरी सांभाळावी लागते. याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते एकतर अवजड असतात, शिवाय त्यांना मान वागता वाकवता येत नाही. त्यामुळे पिल्लू बाहेर आल्यानंतर त्या पिल्लाला लगेच जर बाहेर काढलं नाही तर ते पिल्लू तिच्या अंगाखाली चिवडून मरायचं. ऐगो हा. त्यामुळे रात्रभर आम्हाला त्यांची डिलिव्हरी करत बसायला लागायचं. एक पिल्लू बाहेर आलं की ते बाहेर काढून ते दुधाला लावा, त्यानंतर तिच्या जवळ जाणार नाही असं बघा, त्या दुधा दुधा पिल्लाला वेगळं वाढवा, दुधासाठी त्यांना जवळ आणा, पुन्हा त्यांना लगेच दूर करा. म्हणजे त्याची पारी आपण आपल्या मुलाची काळजी घेतो त्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी इथं डुकरांची घ्यावी लागली. आणि डुकरांचा आमचा कार्यक्रम यशस्वी होत होता. बर, म्हणजे डुकरांमध्ये त्यांना खाणं घालणं, त्यांचं औषधोपचार करणं, त्यांची बाळ सगळं जमत होत, हे सगळं जमत होत. शिवाय डुकर आजारी देखील पडायची नाही. अच्छा, ती चांगली गोष्ट होती. हा, डुकरांच्या मध्ये झालं नाही. पण झालं असं की हा वेट बिगारांचा प्रश्न पुढे आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्हाला घराच्या बाहेर राहावं लागायचं त्यामुळे आम्ही यांची देखभाल करू शकत नव्हतो. आणि मग एक दोन डुकर मेल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपलं काही उत्पन्नाचं साधन वगैरे काही राहत नाही, आपलं आयुष्यात उत्पन्नाचं साधन काही निर्माणच करू शकणार नाही. त्यामुळे जी होती डुकर ती आम्ही काढून टाकली. शेड मध्ये अजूनही तशीच आहे. आज त्याचा फोटो दाखवायला हवाच. आम्ही पुढच्या वेळेला विलास फोटो घेऊन येईल. तो फोटो डुकराची शेड जी आहे ती शेड मात्र अजूनही तशीच आहे. आजही तशीच आहे. पण त्यामुळे डुकरांचा कार्यक्रम आमचा सुरुवातीच्या काळामध्ये जो आम्ही फार मोठ्या अशा आकांक्षाने आणि लोक सुद्धा डुकर सांभाळतील लोकांचं चांगलं उत्पन्न, खरोखर चांगलं उत्पन्न वाढलं असत. बरोबर. एक डुकरीन 20 पट जर पैदास असेल, त्याची दोन पिल्ल मेली असं जरी गृहीत धरलं तरी 18 पट पैदास एवढी कोणत्याही जनावरात होत नाही, एवढी कोणत्याही जनावरात होत नाही. आणि 7 ते 8 महिन्यामध्ये ते 200 किलोचं होत. बापरे. त्यामुळे ते 200 किलोचं डुक्कर हे निश्चितपणे केव्हाही फायदेशीर ठरणार होत. त्यात सुद्धा फायदा होतही होता, पण नंतर केवळ वेडबिगारांचे प्रश्न समोर आले. दिवस रात्र आम्हाला घराच्या बाहेर राहावं लागलं, त्यामुळे त्याच्याकडे बघणं अशक्य झाल्यामुळे ते डुकरांचा कार्यक्रम देखील बंद केला. बरोबर. आपण जे म्हणाला तसं नंतरच्या काळामध्ये 88 ज्या वेळेला आम्ही वेडबिगार 300-400 वर मुक्त केले, मुक्ती झालेली होती. हो, त्यावेळेला गौतम चटर्जी नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाण्याच्या जिल्हा परिषदेला आले होते. अतिशय सहृदय आणि सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ जाणीव असणारा असा अधिकारी होता. वीर रंगनाथन हे ग्रामविकास सचिव होते. लक्ष्मीधर मिश्रा हे डायरेक्टर जनरल लेबर वेलफेअर होते. न्यायमूर्ती भगवंतांचा परिचय झालेलाच होता. त्यामुळे ही सर्व मंडळी आणि आलू छिब्बर या बालविकासच्या प्रमुख होत्या, बालविकास कल्याण विभागाच्या. तेव्हा अशा या सगळे मिळून आले आणि त्यांनी मिळून आमचा अतिशय अम्बिशियस असा 250 गायींचा डेअरी प्रोजेक्ट सुरू केला. त्यामुळे आता आम्ही शेळ्या सोडल्या, डुकरं सोडली, आणि आता गायी आणायला सुद्धा मी स्वतः माझा एक मित्र रमेश चौथे म्हणून आहे, तो आम्ही धुळ्याला दोंडायला जात होतो आणि त्या ठिकाणी कांकेज, थरपारकर आणि गीर या जातीच्या गायी, ज्या देशी गायी होत्या, देशी वाण होत, त्या देशी गायी आम्ही या ठिकाणी घेऊन येत होतो त्या ठिकाणच्या बाजारामध्ये. त्या ठिकाणच्या बाजारात सुद्धा गंमत अशी आहे की आम्ही संध्याकाळी जात होतो. नॉर्मली गायी खरेदी करायला लोक सकाळी येतात, पण आम्ही संध्याकाळी जायचो, त्या बाजारामध्ये झोपायचं. आणि सकाळी कशासाठी की रात्री ज्या जी गाय घ्यायची आहे त्या गायीचं दूध पिळून रात्री घ्यायचं. अरे बापरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या गायीचं दूध काढायचं. अच्छा. नाहीतर व्यापारी काय करतात, आदल्या दिवशी रात्रीचं दूध काढत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दूध असतं दूध जास्त असतं. तिचं खरं दूध किती, त्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला मारायला काढलं. ते म्हणाले ही पद्धत नाही, सकाळी 1 वेळचं घ्यायचं. आम्ही म्हटलं आम्ही 2 वेळचं बघणार आणि मग त्या दुधावर किंमत ठरायची. बरोबर. त्यावेळेला 1 लिटरला 1000 रुपये अशी किंमत होती. म्हणजे समजा 6 लिटर गाय असेल तर 6000 रुपये, 8 लिटर गाय असेल तर 8000 रुपये. त्या दुधावरती किंमत ठरत असल्यामुळे आम्ही ते करत होतो. आणि जाताना मला आठवतं की त्याची रमेशची ओपन जीप होती, त्याच्यामध्ये कोबी खात खात आम्ही जायचो, जेवायचंच नाही, कोबी खात खात जायचं. रस्त्यावर ते कोबी मिळायचे, ते कोबी खात आम्ही त्या ठिकाणी जात होतो.
आणि कोबी खरंच परत येत होतो. त्या गाई इथे आणल्यानंतर गाईंसाठी विधायक संसदेमार्फत पॅरल सेटअप तयार केला. डॉक्टर श्यामकांत मोडक हे कोसबाडला कृषी सेवा केंद्राचे संचालक होते. डॉक्टर जयंत पाटलांनी त्यांचं नाव आम्हाला सुचवलं. अतिशय चांगले व्हेटरनरी सर्जन होते. ते आले, ते प्रमुख बनले. त्यानंतर दोन एक्स्ट्रा सुपरवायझर घेतले. त्यानंतर आमच्या जवळपास 8 सोसायट्या आम्ही तयार केल्या वेट बिगर. त्यानंतर गोडाऊन्स खरेदी केले, गोडाऊन्स मध्ये माल साठवणं, दूध संकलन केंद्र करणं, असं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलं. आणि दूध संकलन केल्यानंतर सरकार आमचं दूध घेऊन जायची. अच्छा, म्हणजे सुरुवात झाली त्याची चांगली. हो, सुरुवातीच्या काळात चांगलं केलं, पण नंतर ते दूध 8-8 दिवसांनी दूध न्यायला आलं लागलं. दुधामध्ये किडे पडलेले असायचे. म्हणजे दूध आमच्याकडे येतंय, दूध द्यायची व्यवस्था नव्हती. आणि मग 1 रुपया 1.5 रुपया असं लिटर मिळतात, ते परवडणार नव्हतं. खाद्य विकत घ्यायला लागायचं. त्यानंतर गव्हर्नमेंट आम्हाला जे खाद्य सप्लाय करायची, ते सुग्रास म्हणून होतो. ते सुग्रास खाद्य होत. त्या गाई सुग्रास खाद्य खायचेच नाही. त्यापुढे नेऊन ठेवलं की त्या तोंड फिरवायच्या. का बरं? म्हणजे ही दुसरी बाधा आली की खाद्य जे सरकार देतंय हे सध्या सरकार खाद्य गाई खात नाही. त्यानंतर गाई ज्या वेळेला माझावर यायच्या, हिटवर यायच्या, त्यावेळेला आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, कृत्रिम गर्भधारणा करण्याकरता त्यांना इंजेक्शन द्यावं लागायचं. एलएसएसचे इंजेक्शन देणारे असतील ते बरेचदा नसायचे. ते असले तर ते सिमेंट ठेवण्याकरता लिक्विड नायट्रोजन लागतं. त्याच्यामध्ये लिक्विड नायट्रोजन बरेचदा नसायचं आणि त्यामुळे सक्सेस रेट जो आहे तो खूप कमी कमी होत गेला. आणि आमच्या असं लक्षात आलं की सरकारवर अवलंबून कुठलाही कार्यक्रम आपण राबवला पराभव नक्की होणार, अपयश नक्की मिळणार. आणि नंतरच्या काळामध्ये सरकारच्या बरोबरीनं कार्यक्रम राबवणं हे आम्ही बंद करून टाकलं. कारण ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही मका लागवड केली, आमच्या स्वतःचा विधायक संसदचा ट्रक घेतला, त्याकरता एका संस्थेने आम्हाला चांगली मदत केली, ते सर्व आमचे एफर्ट्स हे वाया गेल्यासारखे झाले. म्हणजे जे जे आम्ही उत्पन्नाची साधन, आम्ही शेतीच्या बद्दल मात्र यशस्वी. वेठबिगार सुटल्यानंतर काही वेठबिगारांच्याकडे शेती नव्हती, जमिनी होत्या, पण त्यांना जमीन नव्हत्या. जमिनी वेठबिगारांकडे जमिनी नव्हत्या, पण काही आदिवासी शेतकऱ्यांकडे जमिनी होत्या. पण हे वेठबिगार जे आहेत त्यांना कलिंगड लागवड कशी करायची, टोमॅटो लागवड कशी करायची, मिरचीची लागवड कशी करायची हे चांगलं ज्ञात होतं. त्यामुळे मग आम्ही असं केलं की एखाद्याची 5 एकर जमीन असेल तर त्या 5 एकर जमिनीवर तो अधिक 4 जण यांनी एकत्र येऊन ती शेती करायची. त्यासाठी लागणारा डिझेल पंप आहे, त्यासाठी लागणारं बियाणं, त्यासाठी लागणारी खतं ही आम्ही संस्थेमार्फत द्यायचो. आणि त्यात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती आणि मग कलिंगडं घेऊन जायचे लोक. आठवत एकदा एका वर्षी अधिक उत्पन्न मिळावं आणि व्यापाऱ्याच्या जाचातून सुटावं म्हणून आम्ही अपना बाजार या सहकारी संस्थेच्या लोकांना भेटलो. कारण मी तिच्यापूर्वी काम केलं होतं. बरोबर. आणि त्यांना सांगितलं वेठबिगारांनी उत्पन्न काढलेलं आहे तर तुम्ही मला जागा द्या. तर त्यांनी आम्हाला नायगावला जागा दिली अपना बाजारच्या बाहेर आणि आम्हाला सांगितलं तुमचं तुम्हीच विका आणि आमचा जो काही शेअर असेल तो आम्हाला द्या. आम्ही विकायला देखील कलिंगड विकायला, कलिंगड उतरवायला, कलिंगड विकायला मला आणि विद्युतला त्या ठिकाणी राहायला. कलिंगड सुद्धा विकली. मग ज्याला 92-93 दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये व्यापाऱ्यांनी कलिंगड नेल्यानंतर पैसे आणून दिले नाही आणि आमचा जो कलिंगडातला रिव्हॉल्विंग फंड होता जवळपास 40 लाखाचा फंड झाला होता. रिव्हॉल्विंग फंड 40 लाखाचा म्हणजे आताच्या घडीला आपण पाहिलं तर 4 कोटीचा असेल. हो ना. तो सगळा फंड आमचा रिव्हॉल्विंग फंड संपला आणि शेतीचा हा कार्यक्रम आमचा जो होता तो कार्यक्रम बंद पडला. पण लोकांनी मात्र शेती लागवड चालू ठेवली. म्हणजे लोकांनी आता सुद्धा लोक वेठबिगार मालकांची शेती वेठबिगार लावतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची घरं बांधली. इतका यशस्वी कार्यक्रम शेतीचा झाला. त्यामुळे असे निर्णय उपक्रम हे विधायक संस्थेमार्फत राबवले. बऱ्याचशा उपक्रमामध्ये अपयश आलं पण प्रत्येक बाबतीमध्ये यश आलं असं नाही, अपयशच जास्त आलं. त्यातून आम्ही काही धडा घेत एक एक धडा घेत पुढे शिकत गेलो. पण तुम्ही म्हणताय अपयश आलं, पण भाऊ प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्हाला त्या त्यावेळी जे काही उत्पन्न मिळालं त्याने संस्थेचं काम भागलं किंवा त्यांना रोजगार मिळाला. ज्या वेठबिगारांना आदिवासींना ते रोजगार मिळायचा होता तो मिळत गेला आणि एक एक तुम्ही म्हणता तसं शिकायला नक्कीच मिळालं.
त्यामुळे सुरुवातीला बालवाड्या झाल्या, दवाखाने झाले, शेळ्या झाल्या, डुकरं झाली, शेती झाली, गायी पाळल्या गेल्या, इतक्या प्रकारच्या व्यवसायामध्ये नेमकं काय लागतं याचं उत्तम प्रशिक्षण मला असं वाटतं तुम्हाला या दरम्यान मिळालं, आणि शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की हा शिकायला मिळालं. पण खरंच आहे की या शिक्षणातनं पुढे तुम्ही आणखीन काही गोष्टी केल्यात, कारण मला असं वाटतं की विधायक संसदने प्रशिक्षणाचा जो मार्ग निवडला आणि अनेकांना प्रशिक्षण जे दिलं त्याविषयी आपल्याला पुढच्या भागात बोलायचंय. आज इथेच थांबूया. आणि विधायक संसदचा हा सगळा जो पसारा आहे एका दृष्टीने की किती प्रकार तुम्ही करून पाहिलेत आणि तितके इतरांना खरं तर शिकायला मिळालं त्यातनं, तर या सगळ्याचा आढावा आज आपण घेतलाय. सो आज इथेच थांबूया आणि पुन्हा पुढच्या भागात भेटून विधायक संसदच्या प्रशिक्षणाविषयी नक्की जाणून घेऊया. धन्यवाद.